विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता विषयाअंतर्गत सांकेतिक भाषा या घटकाचा अभ्यास करणार आहोत. NTSC एक्झाम मध्ये बुद्धिमत्ता या विषयावर 100 गुणांचे प्रश्न विचारलेले असतात. मग त्यातील एक घटक आहे सांकेतिक भाषा. मग सांकेतिक भाषा म्हणजे काय? संवाद साधण्याचे सर्वोत्तम माध्यम म्हणून आपण भाषेचा वापर करतो. मग एक छोटस मूल असेल, ते बोलताना वेगळ्या भाषेत बोलत असतं, परंतु ते त्याच्या आईला कळतं. म्हणजे तेव्हापासून आपण ही एक सांकेतिक भाषा वापरतो. त्याच्या आईलाच ती लँग्वेज कळते, दुसऱ्यांना कळत नाही. तर दोन व्यक्तींमध्ये जेव्हा दोन व्यक्ती आपसात बोलत असतात, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या इतरांना ते कळू नये म्हणून ते एका विशिष्ट पद्धतीचा बोलण्यात उपयोग करतात. या विशिष्ट पद्धतीने बोलण्यासच सांकेतिक भाषा असे म्हणतात. यामध्ये सैन्य दलात या भाषेचा उपयोग केला जात असे. गुप्तचरांद्वारे संदेश जर पाठवायचा असेल तर तो सांकेतिक भाषेत पाठवला जात असे. तर या ठिकाणी या घटकामध्ये सांकेतिक भाषेची उकल करण्याची जी विद्यार्थ्यांची क्षमता तपासणारे प्रश्न विचारलेले असतात, ते प्रश्न आपण विद्यार्थ्यांच्या मार्फत बघणार आहोत. या ठिकाणी आपण एक उदाहरण विद्यार्थ्याकडून सोडवून घेणार आहोत. उदाहरण बघा कोणत्या प्रकारचं आहे. अक्षरांसाठी अंकांचा वापर. या ठिकाणी उदाहरण आहे, एका सांकेतिक भाषेत ऍपल हा शब्द 1 1 6 1 6 1 2 5, गोल्ड हा शब्द 7 1 5 1 2 4 असा लिहिला जातो. तर त्याच भाषेत मँगो हा शब्द कसा लिहाल? तर या ठिकाणी जे अक्षरमाला आहे त्या अक्षरमालेला 1 ते 26 अंक आपण देऊन घेणार आहोत. त्या धर्तीवर हा प्रश्न सोडवायचा आहे. तर ओम हा प्रश्न सोडवत आहे. बघा, दिलेल्या प्रश्नामध्ये ऍपल या शब्दासाठी ही संख्या दिलेली आहे, गोल्ड या शब्दासाठी ही संख्या दिलेली आहे, आणि या दोन्ही संख्यांवरून आपल्याला मँगो साठी कोणती संख्या येईल ती शोधायची आहे. जर आपण इथे निरीक्षण केलं तर ए हा 1 नंबरला येणारा अल्फाबेट आहे, पी हा 16 नंबरला येणारा अल्फाबेट आहे, एल हा 12 नंबरला येणारा अल्फाबेट आहे, आणि ई हा 5 नंबरला येणारा अल्फाबेट आहे. तसेच आपण गोल्डचं जर घेतलं तर जी हा 7 नंबरला येणारा अल्फाबेट आहे, ओ हा 15 नंबरला येणारा, एल 12 नंबरला, आणि डी 4 नंबरला. तसेच आपल्याला मँगो या शब्दाचे काढायचे आहे. तर आपण घेतलं यम हा 13 नंबरला येतो, ए 1 नंबर, एन 14 नंबर, जी 7 नंबर, आणि ओ 15 नंबरला येतो. तर मँगो या शब्दासाठी 13 1 14 7 15 हा अंक तयार झालेला आहे. पहिली गोल ओमने बरोबर उत्तर शोधलेलं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवावे लागतात. आणखी एक आपण प्रश्न बघणार आहोत. आणखी एका प्रश्नाचा या ठिकाणी आपण सराव करणार आहोत. तर या ठिकाणी अक्षरांसाठी चिन्हांचा वापर दिलेला आहे, दिलेली माहिती आहे. या ठिकाणी अक्षरांसाठी, चिन्हांसाठी, उकारासाठी या ठिकाणी वेगवेगळे अंक चिन्ह दिलेले आहेत. तर त्या चिन्हांची ही जी माहिती आहे, त्या माहितीवरून कोपरगाव या शब्दासाठी चिन्हांकित भाषा या ठिकाणी वापरायची आहे. तर या ठिकाणी हे उदाहरण आपल्याला संस्कार सोडून दाखवणार आहे. या ठिकाणी अक्षरांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह दिलेले आहेत. या चिन्हांवरून आपल्याला कोपरगाव हे नाव चिन्हांकित भाषेमध्ये लिहायचं आहे. तर सर्वात अगोदर कोपरगाव या शब्दामध्ये ग हे अक्षर येते. ग या अक्षरासाठी हे चिन्ह दिलेले आहे, ते आपण या ठिकाणी काढून घेऊ. त्याच्यानंतर त्याला एक काना आणि एक मात्रा आहे, त्यासाठी दोन डॉट या ठिकाणी देऊ. त्यानंतर प हे अक्षर येते, त्यासाठी हॅश हे चिन्ह दिलेलं आहे. र या अक्षरासाठी स्टार दिलेला आहे. त्यानंतर ग या अक्षरासाठी त्रिकोण दिलेला आहे. व ग ला जो काना आहे त्यासाठी इथे हा 0 दिलेला आहे. व साठी भरीव गोल दिलेला आहे. तर हे झालं चिन्हांकित भाषेमध्ये कोपरगाव हे नाव. या ठिकाणी आपल्याला संस्कारने अगदी बरोबर असं उत्तर शोधून दिलेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही निरीक्षण
आपली जी आकलनाचं निरीक्षण करून जे आकलन करायचं आहे त्या शक्तीचा वापर करून प्रश्न सोडवायचे असतात.